नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल टेक्निकल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे, कॉम्प्युटर रिलेटेड सर्व फाईल एक्सटेन्शन. जेव्हा आपण कॉम्प्युटर मध्ये फाईल युज करतो आणि त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट जे एक्सटेन्शन वापरले जातात ती कोणकोणते आहेत, कोणत्या फाईलसाठी कोणते एक्सटेन्शन आहेत, याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती ह्यामध्ये घेणार आहोत. तर आपण पाहतोय इंडेक्स काय आहे आपल्यामध्ये. पहिल्यांदा ऑडिओ फाईलचे एक्सटेन्शन पाहणार आहोत, त्याच्यानंतर व्हिडिओ, इमेजेस, डिस्क आणि मीडिया फाईलची एक्सटेन्शन काय आहे त्याची माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर इंटरनल रिलेटेड फाईल्स कोणत्या आहेत, त्याचे एक्सटेन्शन काय आहेत याची माहिती घेणार आहोत. प्रोग्रॅमिंग फाईल्स, प्रेझेंटेशन फाईल, जे आपण पीपीडी बनवतो त्याच्या ज्या फाईल्स असतात त्याचे फाईल एक्सटेन्शन काय आहेत ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर स्प्रेडशीट, त्याला जर आपण म्हणतो एक्सेल फाईल, तर ते पण पाहणार आहोत. वर्ड फाईल, जिथं आपण डॉक्युमेंट टायपिंग करतो किंवा वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये आपण वापरतो त्या डॉक्युमेंट फाईलची एक्सटेन्शन काय आहे. फॉन्ट, कॉम्प्रेस्ड फाईल, जे आपण झिप फाईल किंवा आर्काइव फाईल तयार करतो त्याची एक्सटेन्शन काय आहे. आणि एक्झिक्युटेबल फाईल, अशा प्रकारचे आपण एक्सटेन्शन कोणती कोणती आहे ती याच्याबद्दल संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण पहिल्यांदा पाहू ऑडिओ फाईल फॉर्मॅट फाईल एक्सटेन्शन. तर आपल्याला पाहायला मिळतं डॉट AIF, AIF ऑडिओ फाईल हे एक्सटेन्शन आहे. त्यानंतर डॉट CDA, CD ऑडिओ ट्रॅक फाईल हे एक्सटेन्शन आहे. डॉट MID किंवा डॉट MIDI, त्याचा फुल फॉर्म आहे MIDI ऑडिओ फाईल. त्याच्यानंतर आपण वापरतोय डॉट MP3, तर त्याचा फुल फॉर्म आहे MP3 ऑडिओ फाईल. डॉट MPA, MPEG 2 ऑडिओ फाईल. डॉट OGG, तर OGG ओरेविक ऑडिओ फाईल. डॉट WAV, आता ही WAV फाईलच आहे. हे आपण बघतोय ते ऑडिओ फाईल फॉर्मॅट एक्सटेन्शन आहे. डॉट WMA ऑडिओ फाईल हा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि डॉट WPL, तर विंडोज मीडिया प्लेअर प्लेलिस्ट, हे आपण पाहिली संपूर्ण ऑडिओ फाईल फॉर्मॅट. त्याच्यानंतर पुढचं आहे व्हिडिओ फाईल एक्सटेन्शन. आता व्हिडिओ फाईल, जेव्हा आपण एखादे व्हिडिओ डाउनलोड करतो तर डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे एक्सटेन्शन असतात, मग MPEG असेल किंवा MP4 असेल. तर याच्याविषयी एक्सटेन्शन बद्दल माहिती घेतोय. तर डॉट .3G2, तर त्याचा फुल फॉर्म असा आहे 3GPP2 मल्टीमीडिया फाईल. नेक्स्ट आहे डॉट .3GP, त्याचा फुल फॉर्म आहे 3GPP मल्टीमीडिया फाईल. नेक्स्ट डॉट AVI, तर AVI फाईल हा त्याचा फुल फॉर्म आहे. डॉट FLV, फुल फॉर्म आहे Adobe फ्लॅश फाईल. डॉट H264, फुल फॉर्म आहे H264 व्हिडिओ फाईल. M4V, डॉट M4V हा बाय डिफॉल्ट जेव्हा आपण व्हिडिओचा फाईल फॉर्मॅट आहे तर ऍपल M4 व्हिडिओ फाईल, तर ऍपलचा M4 व्हिडिओ फाईल हा फाईल फॉर्मॅट एक्सटेन्शन आहे व्हिडिओचा. डॉट MKV, मॅट्रोसका मल्टीमीडिया कंटेनर. डॉट MOV, ऍपल क्विक टाईम मूव्ही फाईल. डॉट MP4, MPEG 4 व्हिडिओ फाईल. नेक्स्ट आहे डॉट MPG और डॉट MPEG, तर फुल फॉर्म आहे असा MPEG व्हिडिओ फाईल. डॉट RM, रिअल मीडिया फाईल. डॉट SWF, तर त्याचा फुल फॉर्म असा आहे शॉक वेव फ्लॅश फाईल. डॉट VOD,
डॉट व्ही ओ बी, तर डीव्हीडी व्हिडिओ ऑब्जेक्ट हा त्याचा फुल फॉर्म आहे, आणि डॉट डब्ल्यू एम व्ही विंडोज मीडिया फाईल व्हिडिओ फाईल हे व्हिडिओचे फाईल एक्सटेन्शन झाले. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघतोय त्याच्यानंतर आहे इमेज फाईल एक्सटेन्शन. तर इमेज जेव्हा आपण डाउनलोड करतो तर ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतं, तर याची राईट क्लिक केल्यानंतर प्रॉपर्टीमध्ये गेल्यानंतर आपल्याला इमेजच्या प्रॉपर्टीमध्ये गेल्यानंतर आपल्याला मिळून जाते की कोणत्या फाईलचं एक्सटेन्शन आहे. तर इमेज फाईलमध्ये मोस्टली जेपीजी फाईल किंवा पीएनजी फाईल ह्या दोन फॉर्मॅट भेटतात, पण त्याच्याबरोबर आपल्याला भरपूर सारे आहेत इमेज फाईल एक्सटेन्शन, ते आपण पाहणार आहोत. तर डॉट ए आय, तर ॲडॉब इलस्ट्रेट फाईल, डॉट बी एम पी बिटमॅप इमेज फाईल एक्सटेन्शन आहे डॉट बी एम पी, जे आय एफ इमेज जेव्हा असतं त्याचे फाईल एक्सटेन्शन आहे डॉट व्ही आय एफ, आयकॉन फाईल असते त्याचे एक्सटेन्शन असतं डॉट आय सी ओ. जेव्हा जेपीजी इमेज आपण डाउनलोड करतो त्याचा फाईल फॉर्मॅट असतं डॉट जेपीईजी किंवा डॉट जेपीजी, पीएनजी इमेज असते त्याचा फाईल फॉर्मॅट आहे डॉट पीएनजी, पोर्ट